योगा योगावर आधारित इत्तेफाक या चित्रपटाची सध्या भलतीच चर्चा आहे. पण असा योगा योग फक्त चित्रपट नाटकांमध्ये होतो असं नाहीये. तर पिंपरी चिंचवडमध्ये तर निविदा प्रक्रियेमध्ये हा योगा योग घडलाय. उंदीर खरेदीच्या वादातून पालिका अजून सावरलेली नसताना दोन ठेकेदारांनी एका कामासाठी भरलेल्या टेंडरमध्ये एवढा योगा योग झालाय की अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काय आहे सगळा प्रकार पाहूया हा रिपोर्ट. ₹138 उंदीर खरेदीचं प्रकरण ताजं असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये आता बीन्स कंटेनर खरेदीचं प्रकरण समोर आलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेने कचरा उचलण्यासाठी 4.5 घनमीटरचे 230 बीन्स कंटेनर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन निविदा मागवल्या. गुप्त पद्धतीने मागवण्यात आलेल्या या निविदेत दोन ठेकेदारांनी दिलेल्या दरांमध्ये एवढा योगायोग झालाय की अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. दोन्ही ठेकेदारांनी महापालिकेला बीन्स कंटेनर पुरवण्यासाठी प्रतिनग 74,777 रुपये किंमत लावली. आता मुळात 3 निविदा आल्या असताना आणि 2 ठेकेदारांनी सारखीच किंमत दिली असताना प्रशासनाने परत निविदा मागवणं गरजेचं होतं. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही ठेकेदारांना हे काम विभागून दिलं. BJP एक अमोल थोरात हे कार्यकर्ता आहे. ते 4-5 दिवसापूर्वी ओरडतोय भ्रष्टाचार झाला आणि 4 दिवसानंतर तो स्वतः एक गप्प बसतोय. त्याच्यामुळं त्याचं पण लागेबांधे झालं असत असंही संशय एक निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण सत्ताधारी भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी बाहेर काढलंय. त्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या थोरात यांना शहरातील वरिष्ठ भाजप नेत्यांनी चांगलंच झापल्याची चर्चा आहे. थोरात यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी बोलण्यास नकार दिलाय, तर प्रशासनानेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून अमोल थोरात यांचा आवाज शांत केला आहे का, किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे का, या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करतो. आम्ही महापालिकेमध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर झालेलं आहे अशी प्रतीचं टेंडर वर्क ऑर्डर ज्या पद्धतीने झाले आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर चुकीचं झालं असेल त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही 100% करू. उंदीर प्रकरणावरून सध्या प्रशासन आणि सत्ताधारी भाजप दोघांनाही जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. आता त्यात या बीन्स कंटेनर खरेदीची भर पडली आहे. पालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय हा ठपका ठेवतच पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर फेकलं. पण सत्तेत आलेल्या भाजपाकडून म्हणावा तसा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक नाही, असंच उंदीर खरेदी प्रकरण असेल किंवा आत्ताचं बीन्स कंटेनर खरेदी प्रकरण असेल यावरून दिसून येत आहे. म्हणूनच पारदर्शक कारभार करायचा असेल तर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा आता शहरवासीय व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.